सेमेतक मनी सतराजित नावाचा एक यादव शुद्धाचारणी होता त्याने तपश्चर्या करून आदित्याला प्रसन्न करून घेतले होते सूर्यनारायण सतराजितावर प्रसन्न झाला आणि त्याने सतराजिताला इच्छित वर माग असे सांगितले त्यावर सतराजित म्हणाला की तुमच्या दर्शनानेच माझे मनोरथ पूर्ण झाले आहे सतराजीचे ते बोलणे ऐकून सूर्यनारायणला संतोष झाला आणि त्याने अद्भुत अशा सीमंतक मणी प्रसाद म्हणून सतराजिताला दिला त्या मण्याचे वैशिष्ट्य असे होते की त्यातून रोज आठभार सोने तयार होई आणि त्या मण्याच्या प्रभावामुळे सर्प वाघ हे दूर निघून जात व्याधी नष्ट होत आणि सदैव सुकाळ राही तो मणी घेऊन सतराजीत आपल्या नगरात परत आला मोठा महोत्सव करून त्याने आपल्या घरात प्रवेश केला तो मनी गळ्यात घालून सतराजीत एकदा द्वारकेत गेला त्याला पाहून राजे म्हणाले की दिनकरच धरणीवर उतरला आहे श्रीकृष्णाला सेवकाने सांगितले की तुमच्या भेटीसाठी सहस्त्र किरण आला आहे त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की सतराजीत येत असेल श्रीकृष्ण बोलत असताना सतराजीत येथे पोहोचला श्रीकृष्णाने सतराजिताला आदराने सभेमध्ये बसवले सतराजिताच्या गळ्यातला सीमंतक मणी पाहून सभेतले सगळेजण तटस्थ तर झाले होते इतक्यात नारद कृष्णाजवळ आले आणि म्हणाले की श्रीकृष्णा हा सीमंतक मणी तुझ्या कंठात असायला हवा त्याचे तेज कौस्तुबापेक्षा जास्त आहे श्रीकृष्ण नारदाला म्हणाला की हा माझ्याकडे कसा येईल सतराजीत तो मणी मला देणार नाही नारदानी श्रीकृष्णाला सांगितले की हा मणी तुझ्या घरी येईल आणि मग नारद सतराजिता जवळ गेले आणि त्याला म्हणाले की सतराजिता तू धन्य आहेस तुझ्यावर आदित्य प्रसन्न झाला आणि त्याने तुला प्रसाद म्हणून सेमंतक मनी दिला ह्या मण्याचे तेज अमित आहे हा मणी जर तू कृष्णाला अर्पण केलास तर तुझी कीर्ती त्रिभुवनात होईल नारदाचे ते बोलणे ऐकून सतराजिताला राग आला आणि तो श्रीकृष्णाला म्हणाला की आजपासून मी तुमच्या सभेस येणार नाही हा कृष्ण चोर आहे तो महाकपटी आहे ह्याला काय म्हणून मी हा मणी देऊ रागावलेला सतराजीत आपल्या लोकांसह आपल्या नगरात परत गेला त्याने मनी देवाऱ्यात ठेवला आणि त्याची सांग पूजा केली सतराजिताचा धाकटा भाव प्रश्येन एके दिवशी सेमंतक मणी गळ्यात घालून आपल्या चतुरंग दळाला घेऊन मृगयेसाठी निघाला त्यात एक मृग दिसल्यावर प्रश्यन त्याच्या मागे धावला त्याच्याबरोबरचे सैन्य मागे राहिले प्रसेन घोर वनात शिरला प्रसेनाच्या गळ्यात असलेला सीमंत मन्याचे तेज सगळीकडे पसरले होते ते तेज पाहून एक सिंह त्याच्या मागे लागला सिंहाने त्याच्यावर झडप घातली आणि प्रसेन त्याच्या घोड्यासह मारला गेला सिंह मणी घेऊन निघाला त्याच वाटेवरून जांबवंत येत होता त्याने सिंहाजवळ असलेला तो मणी पाहिला आणि एकाच मुष्टी त्याने सिंहाला ठार मारले जामवंताने रामाला त्याच्या कार्यात खूप मदत केली होती तो परमचतुर पंडित होता एकदा अयोध्येच्या सभेमध्ये जामवंत रामाला म्हणाला होता की रावण कुंभकर्ण यांना तुम्ही मारलेत अनेक राक्षसांना आम्ही मारले पण माझ्याशी मलयुद्ध करेल असा वीर कोणीही नव्हता त्यावर श्रीराम त्याला म्हणाला की तुझ्याशी भिडेल असा वीर कोण आहे ते तू सांग त्यावर जामवंत त्याला म्हणाला की श्रीरामा तुमच्यासारखा दुसरा वीर कोणी नाही तुमच्याशी झोंबी घ्यावी असं माझं मनोरथ आहे आणि ते तुम्ही पूर्ण करा श्रीराम हसला आणि म्हणाले तुझं बोलणं मला मान्य आहे पण तुझंही मनोरथ मी अवतारात पूर्ण करीन सेमंत म्हणण्याच्या निमित्ताने तो आणि मी समोरासमोर येऊ आणि तुझं मनोरथ पूर्ण होईल श्रीरामाचा अवतार संपल्यानंतर जांबवंताने खूप काळ खोल गुहेत व्यतीत केला आणि तो सहज म्हणून गुहेबाहेर आला तेव्हा त्याला सीमंतकमणी अकस्मात सापडला जांबुवंत परत आपल्या गुहेत गेला आणि तो मनी जांबुवंती नावाच्या त्याच्या मुलीच्या झोपाळ्यावर लावला सतराजे त्याला त्याचा सीमंतक मणी हरवल्याचे लक्षात आले प्रसेनाला कृष्णाने मारले आणि त्याच्याकडून सेमंतक मणी चोरला असा आळ श्रीकृष्णावर आला सगळेजण श्रीकृष्णाची निंदा करू लागले एका सीमंतक मण्यासाठी श्रीकृष्णाने असे करणे योग्य नाही असे लोक म्हणू लागले आपल्यावरचा हा आळा आपण धुवून टाकला पाहिजे असे श्रीकृष्णाने ठरवले श्रीकृष्णाने सैन्यबरोबर घेतले आणि तो मनी शोधण्यासाठी निघाला निविड आरण्यातून जात असताना श्रीकृष्णाला प्रसिद्धाचे कलेवर दिसले त्या कलेवराच्या बाजूला सिंहाची पावले दिसली त्या त्या पावलांचा माग काढत श्रीकृष्ण पुढे गेला पुढे गेल्यावर मरून पडलेला सिंह दिसला आणि तिथे अस्वलाची पावले दिसली त्या, त्या पावलांचा मागवा घेत कृष्ण पुढे गेला आणि एका गोरविहोराजवळ आला ते भयानक विवर पाहून सगळे सगळेजण तिथेच थांबले श्रीकृष्णाने आपल्या सैन्याला सांगितले की तुम्ही सगळ्यांनी आता द्वारकेला परत जा मनी मिळाल्याशिवाय मी परत येणार नाही आणि अठ्ठावीसव्या दिवशी मी नक्की परत येईन सगळे सैन्य माघारी फिरले द्वारकेमधले सगळे लोक चिंताक्रांत होते सतराजिताने श्रीकृष्णावर आड घेतला म्हणून त्याला नावे ठेवत होते द्वारकानाथ सुखरूप परत यावा म्हणून रुक्मिणी व्रतस्थ राहून देवीची आराधना करत होती आपले सैन्य द्वारकेला परत पाठवल्यावर श्रीकृष्ण त्या विवरात शिरला अंधारातून श्रीकृष्ण पुढे गेला ते वृक्षपतीचे नगर होते महाद्वारात आज रक्षण करून उभी होती सगळ्यांच्या हातात जपमाळ होती आणि सगळेजण श्रीरामाची उपासना करत होते नगराभोवतालच्या रस्त्यावर रामनामावळी लिहिल्या होत्या श्रीकृष्ण गुप्तरूपाने नगरात गेला आणि त्याने जांबवंताच्या मंदिरात प्रवेश केला श्रीकृष्णाने पाहिले की तिथल्या झोपाळ्यावर तो श्रीमंतक मणी बांधला होता जांबोवंताच्या देखण्यास श्रीकृष्णाला पाहिले आणि त्यांना तो मदनापेक्षाही सुंदर दिसला त्यातली एक जण लाच सोडून श्रीकृष्णाला म्हणाली की त्रैलोक्य सुंदर मनमोहना तुला पाहिल्यामुळे आमच्या डोळ्यांचे समाधान झाले आहे ज्या माऊलीच्या कोशीत तू जन्म घेतलास ती माऊली खरोखरच धन्य आहे आता जांबोवन झोपला आहे तो उठायचा तेथून निघून जा तो जागा झाला तर तो तुझा जीव घेईल तुला जीवदान हवे असेल तर इथून निघून जा तुझी पत्नी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल त्यावर श्रीकृष्ण म्हणाला की जन्मापासूनच मी ब्रह्मचारी आहे मी सर्वांचा आधी आहे मी माझ्या भक्तांसाठी सगून झालो आहे त्या झोपड्यावर जो, जो मणी बांधला आहे तो मला द्या म्हणजे मी काहीही विपरीत न करता इथून निघून जाईल श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकून ती स्त्री म्हणाली की तू तर मोठा चतुर दिसतोस पण जोपर्यंत जाम्बोवंत जागा होत नाही तोपर्यंत हे तुझे बोलणे ठीक आहे त्यावर श्रीकृष्णाने माळ बांधली आणि आपले पितांबर सावरून तो म्हणाला की ह्याच्या बळगर्वाचे हरण करण्यासाठीच मी आलो आहे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून जांबवंताला जाग आली त्यांनी क्रोधाने श्रीकृष्णाकडे पाहिले आणि त्याला विचारले की तू कोणाचा कोण आहेस ते सांग श्रीहरी म्हणाला की तू मनी चोरून आणला आहेस म्हणून तुला शिक्षा करण्याकरता मी ह्या विवऱ्यात उतरलो आहे ते बोलणे श्री श्रीहारीच्या अंगावर धावून गेला भक्त वत्सल भगवंत आपल्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी सिद्ध झाला जण एकमेकांना भिडले आणि एकमेकांचे हात एक पिरगाळू लागले हृदयावर हृदय आदळू लागले वर्मस्थानावर मुष्टीघात करू लागले एकमेकांचे पाय धरून एकमेकांना दूर भिरकावू लागले त्या दोघांकडे पाहून असे वाटत होते की मेरू मंदार एकमेकासमोर उभे आहेत किंवा विष्णू आणि शंकर राम आणि भार्गवराव एका एकमेकासमोर उभे आहेत पूर्वी वाली यांचे मल्लयुद्ध झाले होते तसे जामवंत आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध चालले होते त्यांचे हे युद्ध अहरात्र अठ्ठावीस दिवस चाले अखेर जामवंत सत्वहीन होऊन धरणीवर पडला श्रीकृष्ण त्याच्या वक्षस्थळावर बसला आणि त्याला म्हणाला की तो मनी मला लवकर दे जांबवंत विचार करू लागला की हा कोण वीर आहे हा खरंच बलवान आहे त्याने डोळे उघडून श्रीकृष्णाला पाहिले स्वेद बिंदूंनी तपधपलेला श्रीकृष्णाचा ता चेहरा त्याला दिसला त्याचा कस्तुरी त्याच्या गळ्यातल्या तुळशी माळा सुकून वाटले की आपले मरण आता जवळ आले आहे तो राम स्मरण करू लागला परम अंतरेमी श्रीकृष्णाने मग श्रीरामाचे रूप धारण केले धनुष्यबाण धारण केलेला श्रीराम पाहून जांबवंत सावध झाला श्रीरामाला पाहून जांबवंताच्या शरीरात परत शक्ती संचारली तो श्रीरामाचे रूप वारंवार न्याळू लागला मग रामा श्री रामाच्या आरोपातील श्रीहरी जांबवंताला म्हणाला की तुझ्याबरोबर युद्ध करीन असे वचन मी तुला रामावतारा दिले होते ते वचन आज मी पूर्ण केले श्रीहरीचे तेवढणे ऐकून जांबवंत सदगदित झाला मग त्याने श्रीकृष्णाला आसनावर बसवले त्याची षोडश उपचाराने पूजा केली मग कृष्णाने समंतक मानाचा इतिहास जांबवंताला सांगितला जांबवंताने मग श्रीकृष्णाला विनंती केली की माझ्या कन्येचा जांबुवंतीचा तुम्ही स्वीकार करा मग मी आंधन म्हणून तो सीमंतक मणी तुम्हाला देईल ऋषिकेशाने जांबवंताचे म्हणणे मान्य केले जांबवंताने आपले वंचन वराढी गोळा वरा केले सुंदर अशा कृष्णाला पाहून सर्व वराढी थक्क झाले होते जांबुवंती आणि श्रीकृष्ण यांचा हो सोहळा सुरू झाला आणि त्याचवेळी नारा तिथे येऊन उभे राहिले श्रीकृष्णाला उपरोधाने म्हणाले की तुझी ही नवरी पाहून मला परम संतोष झाला तो मदन मोहन तमालनीळ आणि ह्या नवरीच्या अंगावर पुष्कळ केस आहेत ह्या नवरीबरोबर तो कसा संसार करशील हिच्या स्वरूपापुढे मला रुक्मिणीचे स्वरूप उणे वाटते आहे हिला पाहून द्वारकेच्या लोकांना संतोष होईल मी आता ही वार्ता द्वारकेच्या लोकांना सांगतो त्यांना सांगतो की वनमाळी हळद लावून नवरीच्या अंगाचा मळ काढतो आहे नारदाच्या ह्या बोलण्यावर वनमाळी हसला आणि नारदाला म्हणाला की आजच्या ह्या मंगलदिनी तुम्ही गायन करा आणि इथे जमलेल्या सर्वांना तुमच्या गायनाने तृप्त करा उपहासाने बोलणाऱ्या नारदांना श्रीकृष्णाचे हे मागणी आवडले नाही ते श्रीकृष्णाला म्हणाले की मी कोणापुढे गायन करू इथे गायन ऐकणारे सुजान श्रोते नाहीत नारदांचे गर्वहरण करण्यासाठी मग श्रीकृष्णाने एका छोट्या अस्वलाला बोलावण्याने विचारले तुला गायन येते का त्यावरती छोटे अस्वल म्हणाले की तुमच्या कृपेने मी तुमच्यासमोर गायन करतो पण मला नारदांची ही विना द्या नारद म्हणाली की हा माझ्या विनेच्या तारा तोडून टाकेल त्यावर श्रीकृष्ण म्हणाला की हा गायनाच्या काळा जाणतो तुम्ही त्याला काही वेळासाठी तुमची विना द्या मग त्या चिमण्या स्वराने नारदांची विना घेतली आणि स्वरांचा थाट बसवला त्याने साही राग छत्तीस रागिन्या आणि चौसष्ट मूर्छना गाऊन दाखवल्या आणि खूप रागी गायले गीत प्रबंध नृत्यकाळा दाखवून गोपाळाला मग भजनाच्या गाण्यामधून हरिलीला मांडली त्याचे गायन ऐकून श्रीकृष्ण प्रसन्न झाला आणि त्याने त्या ते चिमण्या अस्वालाला मिठी मारली ही उठले आणि त्याने त्या ते चिमण्या अस्वालाचे पाय धरले त्यांचा गर्व विरून गेला श्रीकृष्णाने सांगितले की गुणवंता आता थांब दमला असशील अस्वलाने तत्काळ टाळा आणि विना खाली ठेवले अस्वलाचे गायन थांबताच त्या शिळा गोठल्या आणि टाळ आणि विना त्या शिळामध्ये अडकून पडले नारद ते काढायला गेले पण त्यांना ते काढता आले ना नाहीत सगळ्यांनाच आश्चर्य वाटले गायनामुळे विरलेल्या त्या शिळा गायन थांबताच गोठून गेल्या होत्या मग नारदाने गायनाच्या नाना काळा दाखवल्या पण त्या शिळा विरल्या नाहीत नारद म्हणाले की श्रीपती तुझे कर्तृत्व अद्भुत आहे ते ब्रह्मादिकांनाही करणार नाही मग आणखी एका अस्वल्याला बोलवून गायन करायला सांगितल्यावर त्या शिळा विरघळल्या आणि मग नारदाने आपली टाळ आणि आपली विना काढून घेतली मग आणखी एक चमत्कार झाला जांबोवंती रंभेसारखी सुंदर दिसू सु लागली ते पाहून तर नारद विस्मयचकित झाले अशा तऱ्हेने श्रीकृष्ण जांबवंती विवाह सोळा चार दिवस चालला जांबवंताने तो सीमंतकमणी आंधन म्हणून श्रीकृष्णाला दिला आणि मग श्रीकृष्ण जांबवंतीला घेऊन द्वारकेस आला जांबवंताने श्रीकृष्णाला अश्वगज आणि रथ यांचेही आंधन दिले श्रीकृष्ण ते सारे घेऊन मिरवत द्वारकेत आला मग श्रीकृष्णाने तो मनी सभेत आणला आणि सगळ्यांना दाखवला सतराजिताला सभेमध्ये बोलावले आणि सर्वांसमक्ष तो सेमंतक मणी सतराजीतेच्या हातात दिला लज्जित झालेला सतराजीत विचार करत होता की मी कृष्णाला आळ घेतला त्यामुळे श्रीकृष्ण माझ्या रुसला असेल रागावला असेल आता मला यश मिळणे शक्य नाही आता काय करावे जगन्नाथाची समजूत कशी काढावी सतराजित कृष्णासमोर गेला आणि त्याला हात जोडून विनंती केली की माझी कन्या सत्यभामा हिचा तू स्वीकार कर श्रीकृष्णाने सतराजिताचे म्हणणे मान्य केले सतराजिताने मोठ्या आनंदाने आणि उंचाने श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांचा विवाह हो केला आणि मग आंदोलन म्हणून तो म मनी श्रीकृष्णाला दिला मग श्रीकृष्णाने सतराजिताला सांगितले की तुम्ही खेद करू नका मी वरद चतुर्थीचा चंद्र पाहिला होता म्हणून माझ्यावर हा आळ आला त्यावर सतराजित म्हणाला की वरद चतुर्थीला गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला असता असा आळ का येतो ते तुम्ही सांगा श्रीकृष्णाने ती कथा सतराजिताला सांगितली एकदा प्रदोषकाळी शिवदर्शनासाठी सगळे देव आपापल्या वाहनावर बसून चालले होते मुष्कावर बसून गजाननही चालला होता कैलास पर्वत चढता चढता गजानन मुष्कावरून खाली पडला आणि मग लगेच सावरून परत मुष्कावर बसला हे पाहून चंद्र हसला चंद्र आपल्याला हसला हे पाहून गजाननाने चंद्राला शाप दिला की जो तुला पाहिल त्याच्यावर खोटा येईल गजाननाचा शाप ऐकून चंद्राने आपले मुख आच्छादून घेतले मग सगळ्या देवाने गजाननाची प्रार्थना केली आणि चंद्राचे शाप मोचन असे सांगितले मग गजाननाने चंद्राला क्षमा केली आणि सांगितले की, की वरद चतुर्थीच्या दिवशी ह्याचे तोंड पाहू नये इतर दिवशी पाहिले तरी चालेल गणेश चतुर्थी आणि चंद्रदर्शन ही कथा सांगितल्यावर श्रीकृष्ण सतराजिताला म्हणाला की तुम्ही सत्यभामेसारखे रत्न मला दिले आहेत आणि त्याने माझे समाधान झाले आहे हा मणी आता तुम्ही घेऊन जा श्रीकृष्णाने तो मणी सतराजिताला परत केला सतराजेत आपल्या नगरी परत गेला सत्यभामा आणि श्रीकृष्ण यांचा विवाह झाल्यानंतर काही दिवसाने आणखी एक अनर्थ झाला सतराजिताने शतधनवा नावाचा यादवाला सत्यभामा देईल असे वचन दिले होते पण सतराजिताने दिलेला शब्द मोडून सत्यभामा श्रीकृष्णाला दिली होती माझी होणारी ललना सतराजिताने श्रीकृष्णाला कशी दिली असा राग मनात धरून शतधन्वा सतराजिताकडे आला झोपलेल्या सतराजिताचा त्याने शिरच्छेद केला आणि सेमेंतक मणी घेऊन पळून गेला त्यावेळी रामकृष्ण पांडवाच्या समाचारासाठी हस्तिनापुरास गेले होते आपल्या वडिलांचा शिरच्छेद करून आणि त्यांचा सीमंतक मणी घेऊन शतधनवा द्वारकेमध्येच लपून बसला आहे हे सत्यभामेला कळले मी आता माझ्या वडिलांना कशी भेटणार माझे तर माहेरच बोट आले अशा विचारांनी सत्यभामा दुःखी झाली ही गोष्ट जेव्हा रुक्मिणीला कळली तेव्हा ती सत्यभामेचे सांत्वन करण्यासाठी तिच्या मंदिरात गेली देवकी वसुदेव आणि उग्रसेन यांनीही तिचे सांत्वन केले मग सत्यभामा रथात बसून आणि शेणा घेऊन हस्तिनापुरी गेली तिथे ती श्रीकृष्णाला भेटली शतधनवाने काय केले आहे तिने श्रीकृष्णाला सांगितले ते ऐकून रामकृष्ण संतापले आणि ते द्वारकेत परत आले रामकृष्ण द्वारकेत परत आले आहेत हे शतधनवाला कळाले तो खूप घाबरला आणि त्याने तो मणी अक्रोराकडे दिला आणि सांगितले की हा मणी म्हणजे सूर्यच आहे तो लपून राहणार नाही तुझ्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी हा मणी तुझ्याकडे देत आहे ह्यावर अक्रोर शतधनवाला म्हणाला की ही गोष्ट श्रीकृष्णाला कळली तर मोठा अनर्थ होईल शतधनवाने तो, आकुरा तो मनी आक्राराकडे ठेवला आणि तो समुद्राच्या दिशेने पळून गेला रामकृष्णाने त्याचा पाठलाग केला श्रीकृष्णाने सुदर्शन सोडून त्याचे शिर उडवले किनाऱ्यावर त्याचे कलेवर मिळाले पण त्याच्याजवळ मनी नव्हता रामकृष्ण द्वारकेत परत आले आणि त्यांनी डांगोरा पेटून द्वारकेतल्या सगळ्या लोकांना सांगितले की सैमंतक मणी चोरणाऱ्याला कोणी थारा देऊ नका आणि तो मनी मिळाला तर तो लगेचच सभेमध्ये आणून द्या तो डांगोरा ऐकून अक्रूर भयभीत झाला तो मणी घेऊन वाराणसीला पळून गेला हेरानी श्रीकृष्णाला सांगितले की अक्रूर मनी घेऊन पळून गेला आहे पण तो अपराधी नाही तो भीतीमुळे पळून गेला आहे अक्रूर पळून गेला आहे हे पाहून श्रीकृष्णाला खूप वाईट वाटले अक्रूर हा श्रीकृष्णाचा परमसखा आणि परमभक्त होता त्याच्याशिवाय श्रीकृष्णाला चैन पडत नव्हते तो कुठे निघून गेला आहे याची चिंता विचार करी श्रीकृष्ण करीत होता तशातच द्वारकेमध्ये दुष्काळ पडला तो दुष्काळ बारा वर्षापर्यंत चालला खूप प्रयत्न करूनही पाऊस पडत नव्हता आणि एक दिवस आकाशवाणी झाली की आक्रूर वाराणसी नगरीमध्ये आहे त्याला जर द्वारकेमध्ये आणले तर पाऊस पडेल द्वारकेतल्या सगळ्या लोकांनी ती आकाशवाणी ऐकली त्यानंतर दूताकडून वार्ता आली की अक्रोर आनंदवन येथे आहे आणि मनापासून मिळणारे सोने तो रोज दान करतो आहे श्रीकृष्णाने उद्धवाला वाराणसीत पाठवले उद्धवाने पाहिले की अक्रोर तापशी झाला आहे आणि तो कृष्णाचे स्मरण करण्यात नेहमी दंग असतो उद्धवाने अक्रोराला सर्व वर्तमान सांगितले आणि त्याला द्वारकेत घेऊन आला अक्रोर आणि श्रीकृष्ण यांची भेट झाली तो तोमनी श्रीकृष्णापुढे ठेवला आणि काय घडले ते सांगितले श्रीकृष्ण अकुरराला म्हणाला की ह्या माण्यामुळे अनर्थ ओढवले हा मनी नाही तर अग्नी आहे मग श्रीकृष्णाने तो मनी सत्यभामेला दिला आणि तिला सांगितले की हा मनी आता तू तुझ्या सजनात ठेव त्याचवेळी द्वारकेमध्ये पाऊस पडला अशा प्रकारे समंतक मनेची माहिती आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद